नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण भेंडी उत्पादक शेतकरी श्री निकम साहेब यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्यांनी जो भेंडीचा वाण लावला आहे आपण भेंडीबद्दल त्यांची जी थोडक्यात चर्चा करणार आहोत तर आपण भेटूया. सर नमस्ते. नमस्कार सर, आपलं संपूर्ण नाव सांगा. राजेंद्र वसंत निकम, राहणार शेरेवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बरं सर, आपण हा जो भेंडीचा वाण लावला तो कोणता लावला आहे? नामधारी कंपनीचं 77 बी नवीन बी लावलं आपण. 77. बरं, आणि साधारणतः कधी लागवड केली याची? एक महिन्यापूर्वी झालं, ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये साधारण झालं. बरं, आणि हा वाणला आता तुमचे किती तोडे झालेत या वाणाचे? पहिला गोलांडा तोडला काल पहिला तोडा झाला. हां, साधारण किती माल गावला सर? 50 किलो पहिल्यांदा नेईल. 50 किलो हा माल तोडल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मार्केटला नेलं तर तसं गिरायकाची व्यापाऱ्यांची कशी पसंती आला? एक नंबर व्हरायटी चांगल्या पद्धतीने विकले गेले. बाजारभाव चांगला मिळतो. हा, बाजारभाव चांगला मिळाला. व्हरायटी चांगली आणि क्वालिटी चांगली भेंडी. म्हणजे फळाची क्वालिटी कशी? फळाची क्वालिटी एक नंबर झाली. आणि याच्याबरोबर दुसरा वाण जे तुम्ही इथून मागं लावत होता त्याच्यात याच्यात कोणता फरक वाटतो तुम्हाला? फरक कमीत कमी 10-15 किलो मग फरक पडला. म्हणजे दुसरी व्हरायटी म्हणत कमीत कमी 10-15. आणि ही व्हरायटी लावली, ह्या व्हरायटीमध्ये विशेष वैशिष्ट्य काय वाटलं तुम्हाला? महत्त्वाचा भेंड्याचा फोटो चांगला आहे. भेंड्या भरपूर आहेत. खाल्लं 1-2 इंचापासूनच भेंड्या चालू झाल्या. बरं, फोटो भरपूर आहे. बाकीच्यापेक्षा फोटो भरपूर आहे. त्यामुळे माल जास्त लागला. आणि फळाची क्वालिटीमध्ये? फळाची क्वालिटी एक नंबर आहे. बरं, आणि तुम्ही इथल्या शेतकऱ्यांचा माल तुम्ही घेऊन स्वतः मार्केटमध्ये? हा, स्वतः आपण बी त्यांना स्वतः देतो. त्यांच्याकडून आपण भेंडी विकत घेतो, पुढे विकतो. पण आता पहिल्यापेक्षा व्हरायटी चांगली आहे, त्यामुळे हीच आता देऊ शक देशी. तुम्ही आता शेतकऱ्यांना मी ही बी देऊ शकतो. हा वाण तुम्ही लावण्यास सांगू शकता? हां, एकंदरीत ह्या वाणाबद्दल तुम्ही सर समाधानी आहात? हां, मी नवीन बी आहे त्यामुळे लावलं. घरचं म्हणजे आपलं बघावं आधी म्हणलं, मग शेतकऱ्याला द्यावं. बरं, व्हरायटी चांगली भेटली. बरं, आता इथनं पुढे हीच बी लावू शकतो. तर आपल्याला सर राजू निकम सरांनी भेंडी उत्पादनाबद्दल आपल्याला सविस्तर माहिती सांगितली आणि ते शेतकऱ्यांचा माल घेऊन ते मार्केटला विकत असतात. तर त्यांनी स्वतः पहिल्यांदा या वाणाची घरी लागवड केली, स्वतः त्याचं निरीक्षण केलं, स्वतः भेंडीबद्दल जाणून घेतलं आणि आता त्यांचं असं म्हणणं की इथून पुढं शेतकऱ्यांना हा वाण लावायला सांगण्यास काही हरकत नाही. उत्पन्न चांगलं आहे, फ्रूट क्वालिटी चांगली या वाणाची. आणि यांनी सविस्तर माहिती दिली निकम साहेबांनी, त्याच्याबद्दल कंपनीतर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.